नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा यावर्षी लवकर आहे आणि आत्ता लवकरच आपली सहामाई परीक्षा सुद्धा सुरू होईल सहामाई परीक्षा सुरू झाल्यानंतर पूर्वपरीक्षा आणि पूर्वपरीक्षा सुरू झाल्यानंतर बोर्ड परीक्षा तर या तीन महत्त्वाच्या परीक्षा आहेत तर या तीनही परीक्षांमध्ये इयत्ता दहावी विज्ञान भाग एकची प्रश्नपत्रिका कशी असणार प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार यावर आपण चर्चा करूयात तर आजची व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे आणि सगळ्यात शेवटी आपण एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका सुद्धा बघणार आहोत तर जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पेपर नेमका बोर्डाचा कसा असणार आहे तर त्यावरती थोडीशी आपण चर्चा करूयात बघा यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा बघा इथं तुम्हाला एक स्वरूप दे बोर्डाचं स्वरूप बघण्याच्या अगोदर इथे विज्ञान भाग एक मध्ये कुठल्या प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न विचारले जातात हे तुमच्या समोर आहे बघा म्हणजे गुरुत्वाकर्षण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण रासायनिक अभिक्रिया व समीकरणे विद्युतधारेचे प्रण परिणाम उष्णता बघा पहिल्या प्रकरणावर पाच गुणांचे प्रश्न विचारले जातात दुसऱ्या प्रकरणावर सहा गुणांचे तिसऱ्या प्रकरणावर सहा गुणांचे तर कुठल्या प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न विचारले जातात हे तुमच्या समोर आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा कारण हे खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करत असताना कुठल्या प्रकरणावर किती आपण भर दिला पाहिजे हे आपल्या लक्षात येईल तर इथे बघा प्रकाशाचे अपवर्तन सात गुण व त्याचे उपयोग सहा गुण विज्ञान सहा गुण कार्बनी संयुगे सात गुण आणि अवकाश मोहिमा हे ज मोहिमा हे जे शेवटचं प्रकरण आहे त्यावर पाच गुणांचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात आता यानंतर हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण चारच प्रश्न असतात चाळीस गुणांची चा आपले प्रश्नपत्रिका आहे चार महत्त्वाचे प्रश्न त्याच्यातला पहिला जो प्रश्न आहे त्याच्यात अ आणि ब असे दोन उपप्रश्न असतात आता अमध्ये काय असतं ब मध्ये काय असतं यावर आपण डिटेल्समध्ये चर्चा करूयात प्रश्न दुसऱ्यातला अ जो आहे तो शास्त्रीय कारणे द्या आणि इथं प्रश्न दुसऱ्यातला आता चुकून एक झाले पण प्रश्न दुसऱ्यातला आ जो आहे त्याच्यामध्ये पाच प्रश्न विचारले जातात पाचपैकी तीन लिहायला असतात आपल्याला ओके त्याच्यामध्ये संज्ञा आकृती यावर आपण डिटेलमध्ये थोडी पुढे चर्चा करूयात प्रश्न तिसरा जो आहे त्याच्यामध्ये तीन गुणांचे आठ प्रश्न दिले जातात आणि आठपैकी पाच प्रश्न सोडवायचे असतात आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा आहे तो पाच गुणांचा असतो ज्यामध्ये दोन पैकी आपल्याला एक प्रश्न सोडवायचा असतो आता जरा डिटेल्समध्ये आपण बघूयात कुठल्या प्रश्नामध्ये काय असतं बघा प्रश्न पहिल्यातला जो अ आहे इथं ब दिला डायरेक्ट पण मी अ मध्ये काय असतं बहुपर्याय प्रश्न आणि पहिल्यातला जो ब आहे ब मध्ये गटातील शब्द वेगळा करा सहसंबंध ओळखा जोडी जुळवा चुकी बरोबर ते लिहा नावे लिहा किंवा रेणूसूत्र लिहा आणि आकृतीवर आधारित प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक पहिल्यातल्या ब मध्ये असतात आणि अमध्ये काय असतं बहुपर्यायी प्रश्न त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ जो आहे त्यामध्ये काय आहे दोन गुणांचे तीन उपप्रश्न असतील बघा इथे तीनपैकी दोन उपप्रश्नांची उत्तरं लिहिणे अपेक्षित आहेत यामध्ये किमान एक उपप्रश्न रसायनशास्त्राशी संबंधित एक उपप्रश्न भौतिकशास्त्राशी संबंधित घटकावर असतो म्हणजे इथं तुम्हाला कारणे द्या वगैरेचा प्रश्न असतो त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ब ब जो आहे म्हणजे दुसऱ्यामध्ये अ आणि ब असे दोन उपप्रश्न असतात अ मध्ये तुम्हाला कारणे द्या असतात तीनपैकी दोन लिहायचे आहेत आणि मध्ये काय असतात दोन गुणांचे तुम्हाला पाच प्रश्न असतील आणि पाचपैकी तीन आपल्याला सोडवायचे आहेत बघा पाचपैकी तीन उपप्रश्नांची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहेत यात किमान दोन उपप्रश्न रसायनशास्त्राशी संबंधित दोन उपप्रश्न भौतिकशास्त्राशी संबंधित असू शकतात तर याच्यामध्ये उदाहरणे सोडवा असेल नियम किंवा व्याख्या लिहा असेल टिपा लिहा रासायनिक अभिक्रिया लिहा प्रवाह तक्ता पूर्ण करा फरक स्पष्ट करा गुणधर्म लिहा वैशिष्ट्य लिहा उपयोग लिहा फायदे लिहा परिणाम लिहा आणि उदाहरणे द्या अशा प्रकारचे प्रश्न या प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या ब मध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात आता प्रश्न क्रमांक तिसरा तिसरा जो प्रश्न आहे यामध्ये आठ उपप्रश्न असतात आणि आठपैकी पैकी आपल्याला पाच लिहायचे आहेत तीन मार्काला एक प्रश्न असतो म्हणजे पास्त्रिक पंधरा गुणांचा हा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये सेम तसंच आहे गणिताची उदाहरणे असतील नियम व्याख्या तत्त्व लिहा असेल टिपा लिहा रासायनिक अभिक्रिया लिहा प्रवाह तक्ता पूर्ण करा फरक स्पष्ट करा गुणधर्म वैशिष्ट्ये उपयोग परिणाम फायदे लिहा आणि उदाहरणे द्या अशा प्रकारचे तीन तीन मार्काचे प्रश्न असतील आठ आणि आठपैकी पैकी आपल्याला आप पाच सोडवायचे यानंतर शेवटचा जो चौथा प्रश्न आहे या चौथ्या प्रश्नामध्ये बघा प्रत्येकी पाच गुणांचे दोन प्रश्न असतील ओके आणि दोन पैकी आपल्याला एकच लिहायचा आहे याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का बघा किमान एक उपप्रश्न रसायनशास्त्राशी संबंधित व एक उपप्रश्न भौतिकशास्त्राशी संबंधित घटकावर असू शकतो आता पुढील प्रकारचे उपप्रश्न येऊ शकतात याच्यामध्ये ये आकृती काढून स्पष्टीकरण द्या अपूर्ण आकृती पूर्ण करा योग्य आकृती काढा दिलेल्या आकृतीतील चुका दुरुस्त करून लिहा अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात किंवा स्पष्टीकरणासहित वर्गीकरण स्पष्ट करा परिच्छेदावर आधारित प्रश्न असतील अपूर्ण तक्ता पूर्ण करायला सांगितला जाईल किंवा सविस्तर उत्तर लिहा आणि संकल्पना चित्र तयार करा अशा प्रकारचे प्रश्न या चौथ्या प्रश्नात असू शकतात आता आपण एक प्रत्यक्षात प्रश्नपत्रिका बघूयात बघा ही जी प्रश्नपत्रिका आहे ही दोन हजार चोवीसच्या बोर्डाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे तर ही समजून घ्या मध्ये मध्ये याच्या स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकता बघा यामध्ये हा जो पहिला प्रश्न आहे पहिल्यातला अ याच्यामध्ये पाच गुणांचा प्रश्न आहे आणि सगळे बहुपर्यायी प्रश्न पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा असे पाच बहुपर्यायी प्रश्न एकदम सोपा असतो प्रश्न आणि त्याच्यानंतर ब जो आहे तो पाच मार्काचा असतो ज्याच्यामध्ये बघा नावे लिहा सर्वात लहान आकाराचे अणूचे नाव कॅल्शियम कार्बोनेटचे रेणूसूत्र लिहा कॅलरी मॅपेचा उपयोग लिहा इलेक्ट्रॉन स्वरूपण ठिपका संरचनेवरून हायड हायड्रोकार्बन ओळखा अशा प्रकारे हे चार प्रश्न आहेत अजून एक प्रश्न असेल योग्य जोडी जुळवा तर अशा प्रकारे हे पाच प्र पाच मार्काला पाच प्रश्न असतात बमध्ये त्याच्यानंतर दुसऱ्यातला अशास्त्रीय कारणे दोन लिहायचे तीनपैकी दोन बघा इथं तीन प्रश्न दिलेत तीनपैकी दोन लिहायचे त्यानंतर खालील उपप्रश्न सोडवा बघा तीन सोडवायचे तुम्हाला या ठिकाणी पाच दिले जातील तीन बघा डोबे रायनरच्या त्रिकांचा नियम आकृती ओळखून तिचा नियम तिचा उपयोग लिहा तिसरा प्रश्न उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय कोणत्याही एका भारतीय उपग्रहाचे उपग्रह, उपग्रह प्रक्षेपकाचे नाव लिहा मुक्तपतन म्हणजे काय ते केव्हा शक्य होते आणि एका बहिरगोल आणि हे उदाहरण आहे म्हणजे असे पाच प्रश्न आहेत ब मध्ये दुसऱ्यातल्या पाचपैकी तीन लिहायच्यात आपल्याला ओके त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा खूप महत्वाचा कारण याच्यामध्ये आठ प्रश्न असतात आणि आठ पैकी आपल्याला पाच लिहायच्यात म्हणजे पाच तरी पंधरा मार्क बघा कंसातील योग्य पर्याय निवडा व उतारा पूर्ण करायचं बघा हे कंसामध्ये जे काही तुम्हाला पर्याय दिलेले आहेत याच्यामधून तुम्हाला हा उतारा पूर्ण करायचा सोपा प्रश्न आहे ओके फक्त उतारा पूर्ण करायचा योग्य ठिकाणी रिकामा जागा भरायच्यात सहा असतील प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क ठीक आहे त्याच्यानंतर इथं एक प्रश्न विचारला आहे दुसऱ्यामध्ये दोन आहेत तिसरा प्रश्न विचारला इथं चौथ तिसऱ्यामध्ये पण तीन प्रश्न आहेत हा चौथा प्रश्न आहे याच्यामध्ये काय ही आकृती पूर्ण करायला आहे तक्ता पूर्ण करा आहे पाचवा प्रश्न आहे आयनिक संयोगाचे तीन सामान्य गुणधर्म लिहा आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा हा सातवा आणि आठवा असे आठ प्रश्न आहेत ओके त्याच्यानंतर हा जो चौथा प्रश्न आहे शेवटचा पाच गुणांसाठी त्याच्यामध्ये बघा दोन प्रश्न दिलेले असतात दोनपैकी एक आपल्याला सोडवायचा ठीक आहे तो है। है। तो का है। तर इथे आकृतीवरून प्रश्नांची उत्तरे लिहा असा प्रश्न आहे आणि इथेसुद्धा आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा असा प्रश्न आहे तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका सुद्धा आपण एक बघितलेली आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप जर तुम्ही जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला गणितविषयी अवघड जात असेल तर आपण एक आपल्या ॲपवरती आपला ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी त्या ॲपची लिंकसुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्हाला प्ले स्टोअरवरती हे ॲप बघायला मिळेल या ॲपवर आप आपण तुमच्यासाठी कोर्स बनवला आहे गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा अतिशय महत्त्वाचा कोर्स आहे त्यावरती दर सोमवार मंगळवार लाईव्ह लेक्चर असतात आणि इतरसुद्धा बऱ्याचशा व्हिडिओज आहेत तर तुम्ही तो कोर्स जो आहे तो परचेस करू शकताय फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला तो तुम्हाला परचेस करता येऊ शकतो तर तुम्ही आपल्या ॲपवरती आप जाऊन हा कोर्स जो आहे तो परचेस करू शकता ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद